नमस्कार. खरंतर वाय या सिनेमाचा म्हणजे या ही जी महत्त्वाची फिल्म आहे, मोठी फिल्म आहे, त्याचा एक मी छोटासा भाग आहे आणि मी त्याचा भाग आहे याचा मला आनंद आहे, अभिमान आहे. कारण खूप महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारी फिल्म आहे आणि मी जिथून आलेलो आहे त्या भागामध्ये ज्या घटना घडतात त्या घटनापटावर मांडणारा हा चित्रपट आहे. ॲक्टर म्हणून माझं म्हणजे झोप उडवणारी फिल्म होती, या अर्थाने की दर्शकाबरोबर काम करताना अशी सवय लागली की दुसरा तिसरा टेक झाला की हां ओके, अशी सवय लागली सिनेमे करून करून तिसरा टेक हां आता ओके ना. तर एक नाईट शिफ्ट होती ज्याच्यामध्ये अख्खा वन शॉट वन सीन होता माझा आणि हॉस्पिटलमधला सीन होता. तर साधारण 13 टेक 14 टेक 15 टेक रात्री 2 वाजता दिग्दर्शक माझ्याजवळ आले आणि म्हणाले की नाही येत आहे, आपण उद्या परत एकदा नाईट शिफ्ट लावूया आणि उद्या करूया. आणि तिथून हॉटेलला आल्यानंतर करिअरमध्ये असं कधी झालं नव्हतं की तुला जमत नाही आहे आणि उद्या करूया शूट आपण. म्हणजे त्या दिवशी जी झोप उडाली होती माझी की काय होत नाही आहे, ते कॅरेक्टर मिळत नाही आहे, ते पोचत नाही आहे, काय होत आहे. आणि सिंग साऊंड फिल्म होती त्याच्यामुळे अजून वेगळे आव्हानं होती. तर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा नाईट शिफ्ट परत सुरू झाली म्हणजे साधारण 16-17 टेक नंतर तो तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू हळूहळू जातो. म्हणजे समजा 10 लाईन्स असतील तर 8-2-1 लाईन पहिला शब्द काय इथपर्यंत येतो आपण. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा नाईट शिफ्ट सुरू झाली तेव्हा पहिला टेक ओके झाला आणि मग दिग्दर्शक माझ्याजवळ आले हां आता जमते आणि मग तो ओके टेक झाला होता. सो माझ्यासाठी ही घटना जी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे या फिल्ममधली. आणि पारंपरिक जी सवय लागलेली आहे की दुसऱ्या तिसऱ्या टेकमध्ये ओके, तर मी हा चित्रपट केलाय याचा मला आनंद आहे. धन्यवाद.